अभिनेत्री स्मिता तांबे ठरली आहे यंदाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. 51व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये स्मिता तांबेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय आणि याच निमित्तानं आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी स्मिताशी केलेली ही खास बातचीत. राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि माझ्यासोबत आहे यंदाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्मिता तांबे. खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. ते मुंबईत आल्यानंतर ते खिडकीत बसून पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झाले. येस, थँक्यू सो मच. कारण खरंच असंख्य रात्री मी खिडकीत बसून आकाशाकडे बघत या अवॉर्डचं स्वप्न पाहिलं होतं आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आहे. कारण नेहमी राज्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये परफॉर्म करत असताना खूप वेळा नॉमिनेट झालेलं असताना असं वाटायचं ही सगळ्यात जड बाहुली आहे, खरं तर ही माझ्या घरी आली पाहिजे आणि आज ती खरंच आली आहे. तर मिक्स्ड इमोशन्स आहेत कारण राजीव नाही आहे आणि आज हे अवॉर्ड मला मिळत आहे, पण तो जिथे कुठे असेल तो बघत असेल आणि आनंदी असेल. 72 मैलसाठी अर्थातच मिळतं आहे अवॉर्ड तुला. वाटलं होतं सिनेमा, कारण सिनेमाचं खूप सगळ्यांनी कौतुक केलं होतं, बॉक्स ऑफिसवरही प्रेक्षकांनी खूप त्याला प्रतिसाद छान दिला होता, पण तरी असं मनात वाटलं होतं की या सिनेमासाठी मिळेल. ही माझ्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची फिल्म आहे. कारण नटी म्हणून काम करत असताना असंख्य वेळा खूप साऱ्या गोष्टी एक्झरसाईज कराव्यात आणि मग त्याचं सिनेमामध्ये कसं इम्प्लिमेंटेशन होतं हे स्वतः स्वतः बघायचं होतं. तर खूप सारे एक्सपेरिमेंट केले, उदाहरणार्थ उन्हात थांबणे, अणवाणी चालणे, असे खूप सारे केले. तर ते सिनेमामध्ये कसे वर्क होतात हे बघायचं होतं. तर ते बघायला मिळालं होतं. काम करत असताना अवॉर्ड किंवा अशा कुठल्याच याचा विचार केला नव्हता, बाबींचा विचार केला नव्हता. फक्त आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट करायचे आहेत आणि जी भूमिका नशिबाने आपल्या वाट्याला मिळाली आहे तिचं पुरेपूर सोनं करायचं आहे. कोणी असं म्हणता कामा नाही, अरे चांगली भूमिका होती पण तिला निभावता नाही आली, असा कुठे रिमार्क मिळायला नको. याच्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते आणि अवॉर्ड हे आपण कष्ट, आपण केलेले प्रामाणिक कष्ट, प्रामाणिक अभ्यास याची पावती असते, त्या विश्वासाची पावती असते. तर तो विश्वास कुठेतरी प्रेक्षकांनी माझ्यावर दाखवला होता आणि या अवॉर्डमुळे मला प्रेरणा मिळाली की असेच डोक्याला त्रास देणारे, खूप कष्ट देणारे, अशा खूप क्लिष्टांमधल्या क्लिष्ट, अवघडात अवघड भूमिका मला मिळाव्यात, देव करो या अवॉर्डच्या रूपाने. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन आणि नवीन प्रवासासाठी बॉलिवूडचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट सादिकसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.